आहे मी विहान. आज मी कॅम्प ऑन व्हील्स कॅम्पसाईटवर आहे रानवाट्याच्या. आणि ही प्लेस खूपच निवांत आणि शांत आहे. आणि इकडं खूप सगळे टेंट्स आहेत झोपायला आणि एक छान कॅरावान पण आहे. मी तुम्हाला आता ती दाखवतो. आणि ही एक बस कॅरावान. तर ह्याच्या मागे रूफ टॉपवर चढायला एक शिडी आहे. तर आता मी तुम्हाला कॅम्पर व्हॅनच्या आत घेऊन जातो. पहिले ह्या ड्रायव्हिंग करण्यासाठी सीट्स आहे आणि आता या फोल्ड पण होतात. त्याच्यानंतर आता एक मोटर आहे पाणी आणि सगळं बाकीचं चालण्यासाठी. त्याच्यानंतर इकडं गॅस, छोटासा फ्रीज आणि ड्रॉवर्स पण आहेत. त्याच्यानंतर इकडं एक झोपायला बेड पण दिला आहे. आणि इनकेस तुम्हाला गरम झालं तर इकडं फॅन पण आहेत. इकडं तुम्हाला टॉयलेटची पण सोय मिळते. इनकेस काम करायचं असेल किंवा तुम्हाला सुट्टी घेणं शक्य नसेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. कारण इकडं वायफाय इंटरनेट आहे. अशी आहे ही कॅम्पसाईट. तुम्ही इकडं नक्की या. हाय. हाय. काय नाव? विहान. काय प्लॅन आहे? आज मी पाचना विलेजवरनं हरिश्चंद्रगडला जाणार आहे आणि तिकडनं मग सगळे मंदिर आणि कोकण कडा वगैरे करणार आहे. दिसतोय ना हरिश्चंद्रगड कुठे? हो, तो मागे त्या यल्लो झोपडीच्या मागे दिसतो तो हरिश्चंद्रगड. बर. आणि काय काय तयारी केलीस? मी बायनॅक्युलर्स घेतलेत, कॅमेरा घेतलाय आणि खाण्याचे आयटम्स घेतले. बर. आणि किती वेळात पहिल्यांदा चाललायस? हो, हरिश्चंद्रगडला पहिल्यांदाच चालले. सो किती वेळात येशील अंदाजे? अंदाजे आता 6-7 तासात येईन. अरे वा. सो सनसेटच्या आधी यायचं आहे टार्गेट ठेवून. हो. आणि शूज वगैरे व्यवस्थित एकदम केलेत ह्या शूज वर ट्रेक? हो केलाय. सिंहगड केलाय, त्याच्यानंतर लोहगड पण केलाय. आणि तू शूट करणार आहेस आज? हो, ट्राय करेन शूट करायला. हां. सो तू शूट केलेला काही पार्ट आपण लावू आपल्या व्हिडिओ मध्ये. चालेल. काय मग सगळ्यांना कळेल तुझा ट्रेक कसा झाला ते. चालेल. सोबत कोण कोण आहे आज? सोबत माझे आई बाबा, माझा फ्रेंड आणि तिचे पण आई बाबा. मस्त. नाव? पर काय प्लॅन आहे आजचा? माहित नाही. काय करणार आहेस? कुठे चाललाय? हरिश्चंद्रगड. ओके. किती ट्रेक केले आतापर्यंत? केलेस की नाही केले? केले. चालायला आवडत? खूप आवडत. खूप आवडत. विहान पूर्वी टाटा. नमस्कार, मी विहान. आज मी जाणार आहे हरिश्चंद्रगडला. तर आता मी पाचनाई गावात आहे आणि आता मी ट्रेक सुरू करेन. तर आपण या गेटपाशी आलो आहे आणि इकडं तुम्हाला हरिश्चंद्रगड असं पाटी दिसेल. तर आता आपण आपल्या ट्रेकला सुरू करू. दगडांनी खूप वाटा पाहिल्या. तर इकडं फ्लॅट सरफेस आहे थोडा आणि पुढे आता चढे खूप. तर पाचनाई म्हणून हरिश्चंद्रगडचा ट्रेक म्हणजे सगळ्यात सोपी वाट आहे. तर आज आपण कोकण कडाला जाणार आहोत आणि आपण 2-3 मंदिरं पण कव्हर करू. तर आता थोडा दाट जंगल लागलं आहे आणि इकडं आपल्याला दिसतं की दगडांच्या पायऱ्या झाल्यात. तर असा एका टप्प्यात व्ह्यू येतो आणि ते खालचं गाव आहे जिकडनं आपण आलो. काय ट्रेकर्स, झोप पण झाली तुझी?
आम्ही सकाळी गेलो ते म्हणजे सकाळी गेलो ते बरं उशीरच झाला मला पण आता संध्याकाळी जाणार आमची प्रचंड गर्दी हो हो स्टेला जत्रा लागली आता नारळ पाणी घेणार आणि त्याच्यानंतर मी तिकडे खूप पडलो दोनदा म्हणून मला काढता झालं थोडंफार केलं नाही केलं थोडंफार केलं हा ते लावून आपण सावकाश सावकाश अवश्य पण उडली पहिल्याच याच्यात दुसरी उडव आपण आता हो ना मागे नको जो मागे खड्डा आहे पुढे तेच त्यापेक्षा काय भारी का नाही सो ही विहांची पत्ता रानवटा युट्यूब चॅनलचे आम्ही सगळेच खूप फॅन आहे स्पेशली हा विहान माझा मुलगा जेव्हा आम्ही कॅम्प ऑन व्हील्सची जाहिरात बघितली युट्यूबचे व्हिडिओज त्यांनी शोधून काढले आणि मग ठरवलं की येऊयात फेब्रुवारीचे बरेचसे बुकिंग्स होते पण प्रवीण सरांनी आम्हाला हा अवेलेबल होता सांगितलं त्यामुळे लगेच आलो आणि आम्हाला खरंच खूप 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 बरं वाटलंय एक आपुलकीचा अनुभव मिळाला त्यामुळे आम्ही खरंच खूप खुश आहोत आता गेल्यावर ते आमच्या बाकी लोकांना फ्रेंड्सना पण सांगू ते पण नक्की येतील थँक्यू खूप छान वाटलं इथे येऊन शहरापासून दूर आणि कम्प्लीट आयसोलेटेड असं म्हणता येईल पण अगदीच राजूरपासून पण फार लांब नाही आहे आणि मोकळी जागा आहे कुठलाही अर्बन शहरी कलकलाट कुठलाही इथं नाही आहे त्यामुळे पूर्ण रिलॅक्स होतो आम्ही एक छोटीशी हरिश्चंद्रगडची ट्रेकही झाला आणि इथे फिरण्यात खूप मजा होती इथे बरेच पक्षी मोर बघायला मिळाले मोकळा रान आहे त्यामुळे एक मोकळ्या वातावरणाचं जे शहरात बघायला मिळत नाही तो ते वातावरण अनुभवायला इथं मिळालं खाण्यापिण्याची तर चांगलंच होती आणि चुरेपासून त्याचा बारबेक्यूपर्यंत सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आणि मुख्य म्हणजे माणसं ज्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं आहे त्या सगळ्या टीमचंच कौतुक करायला पाहिजे कारण इथे राहण्याचं आणि जसं अमृता म्हणत जसं आपुलकीनी आम्हाला सगळं इथे राहण्याचा आनंद मिळाला त्याबद्दल त्यांचे सगळ्याच टीमचे खूप धन्यवाद सगळ्यांनी इथे येऊन एकदा नक्की व्हिजिट द्यावी आणि भेट द्यावी एन्जॉय करावं हे सगळ्यांनाच शुभेच्छा त्यासाठी हे सगळ्यात मला आवडलं आणि पतंग उडवणं तुमची साईट खूप भल्लाट आहे सगळ्यात पहिल्यांदा अमृताने सजेस्ट केलं की इथे आपण यायचं व्हिडिओ पाठवला तर व्हिडिओमध्ये कॅम्पर व्हॅन टेंट्स आणि समोर नुसती व्हॅन हे पाहून यायचं एकदम पक्क झालं
आधी दोन रात्री ठरवताना थोडासा डाऊट होता की दोन रात्री आपण इथे करणार काय, की एखादी कॅम्पिंग साईट आहे तिथे एखादी रात्र काढू आणि परत जाऊ, पण मग हरिश्चंद्र गडावर म्हणून दोन रात्री ठरवले. पण आता इथे दोन दिवस काढल्यावर असं वाटतं की इकडे अजून चार दिवस काढायला हवेत. नुसते इथे पडून राहायला आणि टाईमपास करायला खूप मजा आहे या साईडवरती. आणि तसं म्हणायला इथून जवळपास स्पॉट्स पण बरेच आहेत, कसबाई आहे, हरिश्चंद्र आहे, भंडारदरा आहे. सो ते सगळं करायचं आणि इथं पडून राहायचं, यात खूप मजा आहे. सो हे आणखीन मोठं व्हावं आणि आणखीन मोठ्या ग्रुपसकडे आम्हाला येता यावं, इथे मजा करायला, यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आहे. शहरीकरणामधनं आपण जास्त बाहेर यायचा अनुभव मिळतो, तो जास्त छान वाटला. आणि पूर्ण अंधार, वरती चंद्र आणि तारे, या उजेडात म्हणजे एवढ्याच उजेडात बसणं, छोटंसं राजूर गाव आणि ते वरतून टेकाडावरनं खूप सुंदर असे लाईट्स दिसणं, बाकी सगळा मिठ्ठा अंधार, ह्याचा अनुभव शहरात मिळत नाही. तो अनुभव मिळाला हे खूप छान वाटलं. आत्ता कोविडच्या काळात सगळे लोक फ्रस्ट्रेट झालेत, सो बाहेर पडायचं असेल तर येण्यासाठी आयडियल जागा आहे. आणि कुटुंबासाठी पण खूप सुंदर अनुभव आहे, म्हणजे मुलांना पण एक चांगला अनुभव देता येतो आणि मोठ्यांना पण खूप छान अनुभव मिळतो. सगळ्या फॅसिलिटीज अप टू डेट आहेत, त्यामुळे छान साईट आहे. सो सगळ्यांना रेकमेंड करू.